मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी धडक कारवाई केली असून मोबाईल टॉवरचे केबल चोरणारी टोळी गजाआड केली आहे. चार युवक व दोन विधी संघर्षित बालकांचा यात समावेश आहे. चार मोबाईल टॉवरच्या केबल चोरीच्या गुन्ह्याची कबुली या टोळीने दिली असून त्यांच्याकडून 1,15,000 माल जप्त करण्यात आलाय. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी धडक कारवाई करून मोबाईल टॉवरच्या केबल चोरणारी टोळी गजाआड केली आहे. 28 वर्षीय जगदीश शिवदास पांडे, 26 वर्षीय कुणाल नंदकिशोर श्रीवास, 24 वर्षीय कुरा येथे राहणारा रेहान खान असन खान, तर 18 वर्षीय धारवाडा येथे राहणारा सूरज हनुमंता मेश्राम अशी चौघांची नावं असून आणखी दोघे त्यांच्या टोळीतील विधी संघर्षित बालक आहेत. आरोपींना टॉवर केबल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता प्रथम त्यांनी टाळाटाळ केली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ग्रामीण पोलीस हद्दीतील मंगरूळ दस्तगीर, कुऱ्हा पोलीस स्टेशन, आर्वी, वर्धा अशा एकूण 4 मोबाईल टॉवरच्या केबल चोऱ्यांची गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील केबल जाळून काढलेलं कॉपर 25,000, त्यासाठी वापरलेल्या 2 दुचाकी 90,000 असा एकूण 1,15,000 माल पोलिसांनी जप्त केला आहे. अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीणचे जितेंद्र जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या मार्गदर्शनात सूरज तेलगोटे ठाणेदार यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार अवधूत शेलोकार, मोसिन शहा, निशांत शेंडे, अमोल हिवराळे, अतुल पाटील, सुधीर मेश्राम, प्रफुल्ल माळोदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.